सातारा जिल्ह्यातल्या आणि महाराष्ट्रातल्या बऱ्याचशा साखर कारखान्यांनी ऊस शेतकऱ्याचा कारखान्याला आल्यानंतर FRP प्रमाणे पहिला ॲडव्हान्स 14 दिवसाच्या आत दिला पाहिजे असा कायदा आहे आणि हा कायदा सातारा जिल्ह्यातल्या साखर कारखान्यांनी मोडलेला आहे आणि म्हणून ज्या कारखान्यांनी 14 दिवसाच्या आत ऊसाचं बिल शेतकऱ्यांना दिलं नाही त्यांच्यावरती सरकारनं गुन्हे दाखल करावेत ही आमची या मोर्चामध्ये प्रमुख मागणी आहे. आणि दुसऱ्या बाजूला एक महत्त्वाचा मी आणू इच्छितो की या वर्षीच्या ऊस आंदोलनाच्या माध्यमातून केंद्र सरकारनं जे काही पॅकेज जाहीर केलं साखर कारखान्यांच्यासाठी त्या पॅकेजमधून महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांना पर टनाला 330 रुपये मिळणार आहेत आणि कच्च्या साखरेला निर्यात अनुदान पर टनाला 300 रुपये मिळणार आहे. मग एवढी मदत केंद्राकडून जर आपल्याला मिळत आहे आणि एवढी मदत मिळत असताना सुद्धा महाराष्ट्रातले साखर कारखाने ऊसाला शेतकऱ्याचा भाव का देत नाहीत हा सगळ्यात कळीचा मुद्दा आहे. आणि दुसऱ्या बाजूला एक गंभीर प्रश्न या महाराष्ट्रातल्या कारखानदारीनं उभा केलेला आहे. एक प्रकारे महाघोटाळाच केलेला आहे या साखर कारखानदाराने आणि सरकारनं की तुम्हाला गरज नसताना आज तुम्ही साखर विक्रीची घाई का करायला लागलेला आहे. एका बाजूला 40 लाख टन साखर निर्यात होणार आहे, कच्च्या साखरेला निर्यात अनुदान मिळणार आहे, सरकारनं धोरण तशा पद्धतीचं आखलेलं आहे, असं असताना साखर तुम्ही विकायची गडबड का करत आहे. एका बाजूला जर उत्तर प्रदेशमध्ये बघितलं तर तिथल्या साखर कारखान्याची विक्रीची टेंडर हे 3055 ते 3060 रुपयेपर्यंत गेलेली आहेत आणि महाराष्ट्रातल्या साखर कारखान्यांची विक्रीची टेंडर ही 2600 ते 2650 रुपये गेलेली आहेत. ह्याचा अर्थ सरळ आहे, पर क्विंटलला 400 रुपयाचा भ्रष्टाचार महाराष्ट्रातल्या साखर कारखानेदार करायला लागलेले आहेत आणि याची चौकशी सरकार करणार आहे का नाही. जर 2650 जर साखर विक्री केली गेली तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचं नुकसान होणार आहे, सहकारी साखर कारखानदारीचं मोठं नुकसान होणार आहे. म्हणजे यांना कारखानदारी तळाला बसवायची आहे, शेतकऱ्याला मोडून काढायचं आहे, हा खरा महत्वाचा प्रश्न आहे. आणि हा मोठा घोटाळा या राज्यातल्या साखर कारखानदारांनी निवडणुकीच्या 2014ची निवडणूक डोळ्यासमोर ठेवून केलेला आहे असा आमचा आरोप आहे. जर एका बाजूला उत्तर प्रदेशमधल्या साखरेला जर चांगला भाव मिळत असेल, चांगल्या भावानं तिथली साखर विकली जात असेल, तर महाराष्ट्रातले कारखानदार साखर ॲडव्हान्समध्ये विकायला लागलेले आहेत. अजून ऊस शेतकऱ्याच्या शेतामध्ये उभा आहे आणि उभा असणाऱ्या ऊसातली साखर महाराष्ट्रातल्या साखर कारखानदारांनी विकलेली आहे आणि हा गंभीर गुन्हा आहे. आणि अशी साखर ज्या ज्या साखर कारखान्याने विकलेली आहे त्या त्या कारखानदाराच्या हातामध्ये बेड्या पडल्या पाहिजेत त्या. आणि बेड्या जर हे सरकार घालणार नसेल तर या राज्याच्या सहकार मंत्र्यांनी आणि या राज्याच्या गृहमंत्र्यांनी ताबडतोब राजीनामा दिला पाहिजे, कारण या कारखानदारांनी दिवसा ढवळ्या दरोडा घातलेला आहे. आणि मग गृहमंत्री आता कोणता जप करत बसलेला आहे हा माझा सवाल या राज्याच्या गृहमंत्र्यांना आहे. जरा शेतकरी रस्त्यावर आला तर त्याच्या पाठीवर काट्या मारता, त्याच्यावर खोटे नाटे आरोप दाखल करून त्याला तुरुंगात डांबून ठेवता. आणि म्हणून मी आराराबादला विनंती करतो की तुमच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या या दरोडेखोरांना तुम्ही कधी अटक करणार आहे हा सवाल माझ्या राज्यातल्या गृह खात्याला आहे.